पटकन उत्तर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. आजची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. बोला पटकन, महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही. बोला पटकन, किती? 30. 30 अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण. ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6 आहे. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती आमुषा. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका, 12 च्या 12 पौर्णिमा या कमेंटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, सहावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, सातवी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, आठवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, नववी पौर्णिमा दत्त जयंती, दहावी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, अकरावी पौर्णिमा माघ पौर्णिमा, आणि 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना पौर्णिमा 12? पाहत काय माझे 12 पौर्णिमा. मग आमुष्य किती? 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमुषाला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमुषाला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमुषाला लक्ष्मी पूजन आहे, एका अमुषाला बैल पूजन आहे, आणि एका अमुषाला पठ्या प्यालाच पाहिजे. गटार अमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. हा, आता पौर्णिमा किती झाल्या? बॉम्बाल सगळं 12. अमुषा किती झाल्या? 12. मग प्रतिपदा किती होती? 24 होती ना. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12, शुद्धच्या 12 24. 24 मधल्या सणाच्या 2 आहेत, एक बली प्रतिपदा आणि एक गुढी पाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3 धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24 सणाच्या 2 अक्षय तृतीया हरतालिका. चतुर्थ 24 मंगळवारी आली तर अंगार खिणाई तर चतुर्थ्या. पंचम्या 5 24 आहेत पण सणाच्या 5 रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ट्या 3 नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपाषष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 अविद्वानवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2 दसरा, माघशुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमुष्या 12. संपलं वर्षाचं पंचांग, द्या 60-60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार, टपक्यात असं समोरच्या माणसाक पाहून लगेच साहेब इथं 2-3 दिवशी फिरणार आहेत, एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको नाही तर असं लगेच नजरे सांगणार. हा, असं पटकन सांगणार. एका असं नजरेत जरी टाकलं तर हे बाई इंग्लिश मिडियमला आहे. इंग्लिश मिडियम तू मराठी मिडियमला दुसरीला आहे का तिसरीला आहे? पटकन असं नजरेतून सांगणार, उगाच वाहत नव्हतं. पौर्णिमा झाल्या 12, अमुष्य झाल्या 12. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, विवडे विवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको, मा नाव नाही घेतलं कीर्तनाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत 3 गोष्टी क्लिअर करून दिल्या तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञाने, देव आहे, फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे, हा 24 वर्षाचा आहे, हा असाच चालत राहो ईश्वरच्याने प्रार्थना. आणि अशासाठी नामदेव राया देवासमोर नियम करतात. मुद्द्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत, कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का बरं? तपाचे प्रकार 3, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार, तपाचे 3 प्रकार, नियमाचे सुद्धा 3 प्रकार, कायिक नियम, वाचिक नियम,
मानसिक ज्ञान। तापाचे तीन प्रकार आहेत, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक। ताप झाले तीन, नियम झाले तीन। आता पुन्हा ऐका बरं का, नियम झाले तीन, प्रारब्धाचे सुद्धा तीन प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ। कनिष्ठ उत्तम त्याला 18व्या अध्यायात शिकवूये, इष्ट अनिष्ट, इष्ट इष्ट, उत्तम मध्यम कनिष्ठ। आणि त्याला 14व्या शिवोवी रजतम सत्व प्रकृती जाण, सत्व ते उत्तम, रजते मध्यम, म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण। नियमाचे प्रकार तीन। नियम तू शाळेत जाते का, कितीला आहे तू, 10वीला आहे का, 6वीला आहे, 6वीला आहे तू, हा मराठी मिळवला आहे, 6वीला आहे तू, 6वीला आहे म्हणलं थोडं तू अवघड होईल, अवघड प्रश्न तुला नाही समजायचा, पटकन समजेल तुला, जेवढं समजेल तेवढं। दिशा किती ग, चार, मुख्य चार, उप चार, बरोबर आहे। आता दोन राहिल्या, दिशा एकूण 10 आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य, अप अँड डाऊन, खाली आणि वर, एकूण दिशा किती झाल्या 10। मानेपासून वर इंद्रिय 5, आणि मानेपासून खाली 5, 5 5 10, आणि या 10 इंद्रियांनी नियम करायचा। नियम असा काही नाही करायचा, भाकरी खात नाही, सफरचंद खातो, शहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो, हा नियम नाही करायचा। मग नियम काय करायचा, काय करायचा, नामदेवराया देवाला म्हणले देवा मी पहिला नियम करतो, काय देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो। शाळेतून पोरगा आला तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, आई तो वात्सल्य भाव आहे, आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे। आई फिरवते तो वात्सल्य भाव आहे, आणि नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे। हात दोघांचे पण भावात फरक आहे। सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते, मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सासू सून रडते सुटले म्हणून। दोघींचा भाव वेगळा आहे, भाव वेगळा आहे। जसं आपण म्हणतो वा त्या प्रिय करायचं, त्या प्रियशीवर लई प्रेम आहे, हा पागलपणा आहे। या प्रियशिया प्रियशा प्रियकरावर कधी खरं प्रेम करू शकत नाही, हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का, ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही असं तिघ जण म्हणतात। तू जात चौथा नंबर आहे भाऊ, तिघांनी भाषा घेतलं तू खैस होतो का, हे प्रेम बीम नाही महाराज, नाही नाही नाही। बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही। नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल, प्रेम, प्रेम। आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल, आणि जितकं शुद्ध शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल। हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे फक्त बोलायचं आपण, माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावलट आहे तू। अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन नवीन 3 वाक्य बोलते, 3 वर्षात। पहिलं वर्ष ऐका, पहिलं वर्ष नीट ऐका, ऐकलं का, संपलं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष ऐकू येत आहे का, आणि तिसरं वर्ष कान फुटले का, झालं दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांनी। माणसाची बायको 3 वा 3 अंकी नाटक करते भाऊ, कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे, 9 वार साडीतली फाटक्या डुगड्यातली आई, फाटक्या धोतरातला बाप, आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करत, कोणाला वेळ आहे। प्रियशी प्रियशी, आता इथं माझ्या पुढे 2-3 प्रियकर बसले, सांगा बरं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का, देणारच नाही ते हुशार जाणवर आहे, 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट, आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतं इंटरेस्ट नाही, पैसेच नाही तर इंटरेस्ट काय करू, पैसे असले बाकडे खाशील तू, हे याचं प्रेम आणि काय असं काय। हो ह्या प्रेमातली ठिकाणं दोनच आहेत, एक आईवडील आणि 2 संतांचं हृदय,
संसाराची राक रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि गाता पाण्यात टाकला तरी तारून जगाला दिला. आपण नुसतं म्हणतो बागा, आपण नुसतं म्हणतो प्रेम, हे बायका पोरं प्रियशी प्रियशी. आता प्रियशी प्रेम का करते? आपला खिसा थोडा गरम आहे, आपण तिला मोबाईल देऊ शकतो, गाडीवर फिरू शकतो, तिचं हॉटेलिंग देऊ शकतो, तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो, त्यामुळे ती आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे. तिला जर म्हणलं मी कड्यावरून उडी टाकतो, तू टाकेती का पाऊ टेस्ट, ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो. आता काही लोक म्हणते ते प्रियशी प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले, या बावळात कल्पना आहे. पुरगी कुठं पोरासाठी मरत असती का? काय अनुभव आहे तुमचा? पुरगी पागल आहे का? तू काही पोर आहे तिथे बावळात आहेत. पुरगी इतके भिंडोक झाले ते 2-4 वर्षात, पुरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही. आता पार्टी तगडी आहे का? बंगला मोठा आहे का? गाडी भारी आहे का? ते येड का असा माल पाहिजे. 99% जनता कशावर प्रेम करती? पाहिजे. मग तो पोरगा MBBS आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार ती पोरगी. तो MD आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार. तो CA त्याच्यावर प्रेम नाही करणार. हा 12वी नापास आहे पण माल मोकार आहे, मोटरसायकल आहे, चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो, बॅलन्स देतो, हॉटेलिंग देतो. माणसं म्हणते ती ही पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लफडे, दरवाजे लावून बांडे अशी वाट लागली यांची वाट. माणसं भजनापासून दूर गेली मग फाशी आत्महत्या या गोष्टी घराला लागल्या ह्या नशिबाच्या नाहीत. 15 वर्षापूर्वी तुम्ही पांढऱ्या पिशवी तांबड्या पिशवी रोग ऐकला होता का सांगा मला? या 5-6 वर्षात नवीन रोगाची उत्पत्ती झाली, पिशी वाढल्या. काही झालं का? वाढल्या. तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी पडल्या. सगळ्या लोकांना सांगतो पिशी डॉक्टरकडे चेक केल्या ना तुम्ही. डॉक्टरनं जर तुम्हाला पिशी कमी जास्त सांगितल्या तर एकाच डॉक्टरवर अवलंबून राहू नका, दुसऱ्या डॉक्टरकडे परत चेक करा 2 दिवसानं. रिपोर्ट मध्ये फरक होऊ शकतो कारण त्यांचं ते सर्कल असतंय. सोनोग्राफी यांच्या इथंच करायची, इकडे केल्यावर कौर फाटी चित्र दिसत का? त्यांच्या त्या साकड्या आहेत. नाही तर कधी होतं का पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी? पण ह्या मानवनिर्मित का झाल्या? पैसे कमवण्याचं साधन झालं, माणसांना आहार राहिला नाही आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत. आजार येण्याचं हे कारण आहे, जेवण बरोबर नाही, वेळेत जेवायचं नाही, झोप वेळेत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही. तर अटॅक अटॅक कधी येत असतं कोणाला? मी कीर्तनात बसलेल्या माणसाला टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो, आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही, येऊ शकत. तो एकटा हसतो घरी गेल्यावर. मी अटॅक कोणाला येतो? झळकट माणसाला अटॅक येतो. जी माणसं दुसऱ्यावर झुरा त्यांना, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन व्हा पाहिली मी आलो मग बाकीची म्हणली पाहुण्याची होती ती आहे. आणि पाया पडून सांगतो स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या, हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. मी मरण ना मारा मरणार नाही मी 5-25 वर्ष, 5-25 तास कसे काढील अजून, पण पाया पडून सांगतो मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता? संवाद संपल्यामुळे अटॅक आलाय. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली, माणसं बोलतच नाही. त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याड रतळ गुतलंय पबजीत आणि हिवर फट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. नवरा बायको बोला ना, एका खाटावर. आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला. एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो, कोणी डॉक्टर विक्टर असले तर शिक्षक विक्षक पुढारी फेडारी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इथे जे सायकोलॉजिकल टेन्शन, अटॅक हा रोग नाही आहे, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम.
रोग असता तर डॉक्टरला काय यावा, त्याच्या तर उशाला गोळ्या आहे, तिथं गोळ्या घे पोत गेलं. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक काय येतो, वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं, त्याचा परिणाम कसा होतो मेंदूवर. तुम्हाला अटॅकला औषध सांगा, एकाही डॉक्टर कडे जायचं नाही कधी, तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा महाराज, आजारच नाही. मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली महाराज, मी इंजेक्शन मारेल नाही अजून, हलक्या हाती 7 तास बोलतो मी रोज, 3 तर रोज करतो, परवा तर 4 काढले 2-3 दिवस, अंतर काटलं तर 4ही धरतो, 3 तास रोज आहे का तुम्हाला वाटतं का हा माणूस 7 तास बोलत असेल तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का? नाही, सर्दी नाही. अटॅक यायचं नसेल ना तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2च औषध सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका, आणि आज वाईट वागू नका, अटकच येणार. येईल अटक, काल काय झालं ते पाहू नका, मरणे तिकडं. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात होतो, तू तिच्यावर जळ होतो म्हणजे पागल आहे का तू? सोडून दो ते विषय, ए दरिद्री शीर सलामत तो पगडी 50. ए, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका, कशाला अटक येईल? मर मग तसाच. काही माणसं कामावर सुटले ना, एकटे बोलत चाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडी चढला परत तू. माणसं फार बर मिष्ट झाली, लग हिला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं. माणसं फार पागल झाली, बोलणंच बंद नाही. झोळीमध्ये पोरग रडत आहे ढंडसा, तिनं कुकर लावला, पोराला भूक लागली, आता त्याची झोप झाली म्हणलं, त्याला दुधाशी गरज आहे. बाईनं ते पोरग खाली काढलं, झोळी झोळ फरशी उठवलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात गार केलं आणि बाटलीत भरून त्याला बुज बसवलं, आणि पोरा जवळ आली चांगली दूध द्यायला. पोरग खाली वा खाली दूध, तिनं हातही केला असा, आता पोरग बारीक असल्यामुळे त्याचा हात पुरला नाही, त्याच्या तोंडात द्यायला काय रोग झाला का तिला? फोन आला तेवढ्यात, वर गप्पा आणीत बसली, बाटली अशीच, कुत्रीचं पिलो अख दूध पिऊन गेलं, पोर पाहत राहिलं कुत्रीचं पिऊन गेलं. ही मोबाईल वापरणारी अवलादी झोपती नाही, यांना झोपताना जर मोबाईल नसला ना, ही गोदडीच्या द्वारे उपशी देत. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली, त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. संवाद संपला आणि संवादामुळे अटॅक येतो, काय मत आहे तुमचं? अटॅकला दुसरं एक औषध सांगतो, या औषध तुम्हाला मान्य आहे का? सोडून द्यायचं सगळं आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो. वादाचा आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, तुमचा जय. आता आपण सगळे माळकरी आहेत, तुकाराम महाराज आपला बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे, मान्य आहे ना आपल्याला? आपल्याला एखादं येडं म्हणलं तुकारामाचा खून झाला, आपण लई इंटरेस्ट घ्यायचं काही? जो माणूस म्हणतो तुकारामाचा खून झाला, तो माणूस वाद घालायच्या लायकीच आहे का? त्याला बुद्धी आहे का मला सांगा? नाही. मग आपण बुद्धिमान माणसाने त्याचं डोकं लावण्यापेक्षा गप्प बसल्याचा फायदा आहे का आरडल्याचा? गप्प बसल्याचा फायदा, ते करून करून काय करीन? आपण जर बोललो तर त्याला स्फूर्ती मिळते आणि नको त्याला मार्केट येत, मग आपण त्याचा निषेध करायचा, टपऱ्या पेटवा, गाव बंद ठेवा, म्हणजे येड्याला मार्केट द्या. त्याच्यापेक्षा रिलॅक्स राहा, ते दुपारभर भुकल. मग आपण लगेच म्हणतो आता तू असं बोलला, मग त्याच्याबद्दल निषेध करा, त्याची डिजिटल लावा, म्हणून मग अजून मूर्खांची प्रसिद्धी करण्यापेक्षा गप्प बसून घ्या, ते आपलं गप्प मारत, त्याला काय भेजा आहे का? त्यानं कधी गाथा वाचलाय का? नको त्याला मार्केट नाही द्यायचं. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सगळ्यांना औषध सांगून ठेवतो, आपले मंत्र पाळीचा तुम्ही इंदुरकर मंत्र, होईन त्रास पण गुण हमकास. नवरा बायकोचं भांडण झालं ना,
फक्त एक पाच मिनिटं बायको पाहत राहा, बोलायचं नाही काय. पिसाळली का ती? एक दहा मिनिटं ती गप्प बसेल का नाही? मिटलं ना मान. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर गेली होती, बसला चाळीस वर्ष जाऊन घ्यानं नाही. तुम्ही माघार घ्या महाराज. महाराज बंबाजीनं रामेश्वरानं त्रास दिला, माघार घेतली म्हणून जगद्गुरु झाले. जर तवाच बंबाजीच्या दोन चार ठोन दिले असतात अजून पोलीस केस चालले असते. जातार खिलन या घरी, पण माघार घेतल्यामुळे विश्वभा खेत्रासारख्याला सुद्धा नामदेवरायाचा गुरु होऊन पाया पडायची वेळ आली. आणि तुम्ही माघार घ्यायला शिकव, माघार घ्यायला, माघार घ्यायची काय फरक पडत नाही. आणि नाव ठुणारे काही लय लायकीचे येत असं नाही, पण माघारीमध्ये जय. काही बावलाट काय म्हणतो माहिती का घेतली बा तू माघार? मी होतो ना, तू का आला माझ्या जमिनीला गेलं पाहिलं होतं. मी होतो म्हणजे तू काय आला होता जख मारायला? आपण आपलं मिटवून घ्यावा दोघांनी एका ताटात जेवा विषय, त्याच्यात फायदा आहे. मोटरसायकलवर तिघ जण एक जानेवारीला दारू पेले, ट्रकवाला आला त्यानं हॉर्न वाजवला, यांची इज्जत गेली. का वाजवला हॉर्न? त्याला घोडा लावला यांनी, उतरून त्याच्या दोन ठून दिल्या. तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. टायर खोलायचं दांडकं खुब्यातूनच काढले तिने बी, पण रमिंटा हानीत होता यांना. तो यांची उतरले हो म्हणली, गुडघेच राहिले नाही. आता या कुबडी हो, तेव्हा जर निघून गेला असत तर काय झालं? शिक्षकानं कॉपी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला बेड पेपर सुटल्या. आयुष्यभर भिकारीपणाची पाळी आली. दोन भावांची कचेरीत भांडण झालं, वकीलही मिळाला तरी केस मिटल. त्याला एकच आयडा आहे, दोघांनी एकत्र बसायचं. भाऊ एक फुटाचा प्रश्न आहे ना, अर्धा तुला घे नाही तर अर्धा मला घे, आणि अख्खा तुला घे आणि भांडण, नाहीतरी मलाही संघ न्यायचं नाही. पण गावातले लोक म्हणले थोड्या करता का मिटवायचं भाऊ. आता फार केस कडव आली, 550,000 जातील पण त्याची झिरो झिरो. आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला कधी, इथून पुढे जो माणूस वादातून बाजूला राहील तो पडल्या पडल्या झोपेल. हे कधी देणारचं? वाद हा विषय आणायचाच नाही. बरं समोरच्याला आळडू द्या ना, आळडू द्या ना, काय फरक पडला? तुम्हाला सकाळी घरातून लवकर निघायचं ना, माथाणी कामगारांना बायको लवकर चहा करीत नाही ना, आयडिया आहे. एकच वाक्य बोलायचं फक्त तिच्या पाहून, एकदाच बोलायचं परत नाही बोलायचं, परत बोलला मेला मग. तिला फक्त एवढं म्हणायचं, काल आलतो त्या भावाचा फोन. तिसऱ्या मिनिटात चहा येईल, पेन जाय का आम्हाला काय करायचं बघून तिला. पण आपण काय करतो महाराज सगळ्या गोष्टी. आता याच्यातले कोणते पुरुष आहेत माया सगट, की आपण आपल्या बहिणीला दिवाळीला साडी घेतली, बायकोला न विचारता खिती जणांनी घेतली. विचारायचंच नाही, तुम्हाला आयडिया सांगून देतो. 1500ची साडी आणायची आणि 500 स्टिकर लावून आणायची किमतीच. घेतली केवढ्याला? 1500ला. छापील किंमत किती आहे? 500. देऊन द्यायची बायको पुढे ठेवून, ती अशी डोळे वासू वासू पाहती, इतकी भारी. अगं 300लाच होती, मला आवडली म्हणून मी 500ला आणली. अशी जळून द्यायची तिला 5-10 मिनिटं. ती आपल्या पुढची, ती म्हणते असं करते ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण म्हणायचं अगं बावळा टेका काय धुतल्या धुतल्या कलर जातोय आणिकडं. प्रेम बीम करीत नाही कोणी. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय भोंबलं ती ती बाई, काय रडती मोठमोठ्यानं, देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला कळलं ठुलन त्यांना कळलं न्यालन कशाला जगून कोणच्या कपावून जगून, काय माझ्या जगण्याला मजा आहे. नवरा जळवतून ती आगी कवडीतीन बांगड्या फोडीतीन पदर फाडीतीन तोंड झोडीतीन आडवी तिडवी होतीन इवळती कितीन काय कितीन. नवरा जळत होता अशी आगी कवडीतीन आणि दोन तीन बाया तिला माग वडी द्या. नको जाऊ बाई, नको जाऊ बाई, ती म्हणते येते आता येते आता. काय नाही फक्त अशी जाळाजवळ न्यायची थोडीन दिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची नवरा जळतोय तिथवर जाऊन द्यायची, द्यायची मोकळी सोडून शिंगाट घर गाठीन ती.
कोण कोणा प्रेम करायला मोकळा आहे महाराज, या सगळ्या लबाड आहे महाराज. आपण म्हणतो बा असं हे सगळ्या लबाड आहे आणि हे जगत असं आहे. महाराजांचं मगाचं प्रमाण आहे, नामाशी विनमुख तू नरप. अरे हे फक्त नामा परते तत्व नाही रे, बाकी काय करायची गरज आहे. माणसं म्हणतात प्रेमान मेम काही नाही काही नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या, तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या, लबाड बोलायचं नाही. एक वहिनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल, तुमच्या त्याच्या बापाची पेंड आहे म्हणजे तेल आणाय आम्ही. आणि भजे खायला तो बी आवडा. मग खरंच सांगा तुम्ही संसार कोणा बरोबर करता, नवऱ्याबरोबर, आणि भजे कोणाला चारिता. ही कोणता गाथ आहे बा. अय जग लबाडाच आहे महाराज. तुम्ही स्मारदानी भाषेली नाही असत्याशीतले जन पापा देती अनुमोदन करती हिळन संतांची. महाराजांची भाषा आहे कळो येईल अंतकाळी.